आपल्या देशात विविध प्रथा परंपरा पाहायला मिळतात. जालना जिल्ह्यातील पारध इथे देखील अशीच आगळीवेगळी परंपरा पाहायला मिळते. पारध या गावामध्ये चक्क हिडिंबा नावाच्या राक्षसिनीची पूजा केली जाते. महाभारतातील आख्यायिकेनुसार हिडिंबा या राक्षसिनीला इथे देवी समजलं जातं. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील लोक देखील या उत्सवात उत्साहाने सहभागी होण्यासाठी येत असतात. पाहुयात काय आहे पारध येथील ही आगळी वेगळी परंपरा. हा दंडकारण्याचा भाग होता आणि दंडकारण्यामध्ये जे काही असे तपश्चर्या करणारे जे ऋषीमुनी किंवा भक्त होते त्या भागात येत असत असं पूर्वज सांगत होते. त्यामध्ये नंबर एक पाराशरमुनी हे व्यासमुनींचे वडील, तर ते या क्षेत्रात होते आणि त्यांचे तपश्चर्याचे ठिकाण होतं असं बोललं जातं. त्याचबरोबर हिडिंबा म्हणजे भीमाची पत्नी, भीमाच्या पत्नीचं तर ती राक्षसीन जरी असली तर ती सुद्धा एक तपश्चर्या करणारी स्त्री होती आणि म्हणूनच ती पांडवांनी स्वीकारली असं पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणजे ते त्या अनुषंगाने तीर्थ तपश्चर्याचं ठिकाण म्हणून पुढं पारध त्यांच्या नावावरून पडले असावं किंवा नसावं ते सांगता येत नाही, परंतु या त्या ठिकाणाला ती पौराणिक परंपरा आहे आणि म्हणून आज आमच्या खूप अगोदर म्हणजे 200-300 वर्षाची परंपरा असावी. पूर्वी हे मंदिर नव्हतं, नदीमध्ये थोडंसं एक ऊसाची म्हणजे वाळूची पिंड करून आणि ऊसाची खोपडी करून म्हणजे त्याला मंदिर म्हणायचं. ती 2 दिवसीय यात्रा या ठिकाणी चालत होती. अगदी तेव्हापासून आम्ही लहान होत तेव्हापासून या यात्रेला रोड नसताना सुद्धा हजारो लोक येत होते आणि दर्शनाचा लाभ घेत होते. त्याचप्रमाणे हिडिंबा नावानं ही यात्रा ओळखली जाते आणि पाराशरमुनीची यात्रा ही म्हणून ओळखली जाते. आणि म्हणून अनेक प्रकार म्हणजे हजारो भाविक भक्त या दोन्हीच्या दर्शनाला या ठिकाणी येतात आणि जो नवस कबूल केलेला आहे तो नवससुद्धा फेडतात आणि म्हणून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. मग पुढे चालत आलं तर असं समजा 100 वर्षापासून आपण इतिहास म्हणतो, हजारो वर्षापूर्वी आपण पुराण म्हणतो, म्हणून पुराण क्षेत्रापासून या क्षेत्राचं महत्त्व आहे तपश्चर्याचं ठिकाण म्हणून. म्हणून हे ऋषीचे क्षेत्र, हिडिंबाचं क्षेत्र असं म्हणून संबोधलं जातं आणि ती परंपरा आज रोजी चालत आहेत. महाभारतातील आख्यायिकेनुसार हिडिंबा नावाच्या राक्षसाने सुंदर स्त्रीचं रूप धारण करून भीमाला मोहिनी घातली. यानंतर या दोघांचा विवाह झाला. या दोघांच्या विवाहानंतर घटोत्कच नावाची संतती या दोघांना झाली. घटोत्कचने महाभारताच्या युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे देखील या स्थानाला अत्यंत महत्त्व आहे. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील बुलढाणा आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव अशा 3-4 जिल्ह्यांमधून भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.